सिंपली लर्न टेक्नॉलॉजी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये टेबल कशा पद्धतीने ऍड करायचे असतात किंवा डिझाइन करायचे असतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूयात मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये टेबल कशा पद्धतीने ऍड करणार ते। त्यासाठी मी काही स्लाइड्स ऍड करून घेतो। याप्रमाणे मी काही डुप्लिकेट स्लाइड्स इथे ऍड करून घेतले। मी पहिल्या स्लाइडवरती आलोय, मला पहिल्या स्लाइडवरती टेबल ऍड करायचं आहे। मी इन्सर्ट मेनूवरती गेलोय, टेबल, पाच रोज आणि पाच कॉलम्स मी त्या टेबलमध्ये ऍड करून घेतले। मी दुसऱ्या स्लाइडवरती गेलोय, इन्सर्ट मेनू, चार रोज, सॉरी तीन रोज चार कॉलम मी तिथे ऍड करून घेतले। नंतर पुढच्या स्लाइडवरती आलो, इन्सर्ट मेनूमध्ये गेलो, याप्रमाणे मी तो टेबल ऍड करून घेतला। म्हणजे तुम्हाला जेवढ्या रोज जेवढ्या कॉलम्स हवे असतील तुम्ही ते इथून टेबलमध्ये जाऊन ऍड करू शकता। बघा, मला एवढे रोज आणि कॉलम्स हवे होते, मी ते तिथे ऍड करून घेतले। मी पुन्हा पहिल्या स्लाइडवरती आलो, मला जर एक नवीन लाईन ऍड करायची असेल किंवा रो ऍड करायची असेल तर बघा, मी शेवटच्या कॉलम आणि रो मध्ये आलोय आणि मी तिथे जाऊन टॅप प्रेस करते, माझ्यासाठी एक नवीन रो तिथे ऍड होते। बघा, परत एकदा या पद्धतीने मी ती रो ऍड करू शकतो। ज्यावेळेस मी ह्या टेबलवरती क्लिक करते माझ्यासमोर दोन मेनूज व्हिजिबल होतात, डिझाईन आणि लेआउट। बघा, मी बाहेर क्लिक करते मला इथे ते दिसत नाही, पण ज्यावेळेस मी टेबलवरती क्लिक करतोय त्यावेळेस मला डिझाईन आणि लेआउट हे दोन मेनू तिथे दिसतात। ज्यावेळेस मी लेआउट मेनूवरती क्लिक करते माझ्यासमोर इथे बघा काही सब मेनूज व्हिजिबल होत आहेत। बघा, पण सगळ्यात आधी मी एकदा हेडिंग देऊन घेतो, आणखी चांगल्या प्रकारे आपल्याला टेबल डिझायनिंग बघता येणार आहे। बघा, मी काही असे हेडिंग देऊन घेतले आणि मी आता लेआउटवरती जाते। बघा, इन्सर्ट राईट, मी जर ह्या कॉलममध्ये असेल आणि मला एक सेल जर राईटला म्हणजे नेमच्या राईटला मला जर एक कॉलम ॲड करायचा असेल तर तो मी इथून करू शकतो। बघा या पद्धतीने, त्याचप्रमाणे नेमच्या लेफ्ट हँड साईडला मला तो आणखी एक कॉलम ॲड करता येणार। म्हणजे ज्यावेळेस मी ज्या पण कॉलममध्ये असेल त्याच्या लेफ्टला किंवा राईटला मला जर कॉलम ॲड करायचा असेल तर मी इन्सर्ट राईट किंवा इन्सर्ट लेफ्टचा वापर करून कॉलम ॲड करू शकतो। मी कंट्रोल प्लस झेडचा वापर करून परत माझ्या पूर्वीचा टेबल आणतोय। त्यानंतर बघा, इन्सर्ट बिलो आणि इन्सर्ट अबो, म्हणजे मी ज्या रो मध्ये असणार आहे त्यावरती आणि खाली मला काही रोज ऍड करता येणार आहे। मी एक इथे व्हॅल्यू टाकतो, बघा माझं नाव टाकतो आणि ह्या नावाच्या वरती एक लाईन ऍड करायची आहे आणि खाली एक लाईन ऍड करायची आहे। मी ह्या रो मध्ये आहे, इन्सर्ट बिलो, बघा इथे एक नवीन रो ऍड झाली। त्याचप्रमाणे इन्सर्ट अबो, वरती एक रो माझ्यासाठी ॲड झाली। म्हणजे बघा, इथे जर मला नवीन कॉलम ॲड करायचा असेल, राईट असो लेफ्ट असो, ज्या सेलमध्ये असणारे त्या सेलमध्ये असल्यानंतर ज्यावेळेस मी राईटवर क्लिक करणार आहे राईटला कॉलम ॲड होणार आहे, लेफ्टला क्लिक करणार आहे लेफ्टला ॲड होणार आहे। आता रो ज्यावेळेस मी कन्सिडर करतो आहे त्यावेळेस मी ज्यावेळेस बिलोवरती क्लिक करणार आहे मला एक रो खाली ॲड होणार आहे, अबोवरती क्लिक करतो त्यावेळेस मला वरती रो ॲड होणार आहे। या पद्धतीने आपल्याला सेल ॲड करता येतात, म्हणजे रो आणि कॉलम्स आपल्याला तिथे ॲड करता येतात। त्यानंतर बघा, इथे स्प्लिट सेल एक ऑप्शन आहे। ज्यावेळेस मी ह्या सेलवरती आहे आणि स्प्लिट सेलवरती क्लिक करतो आहे तर तो मला विचारतो आहे नंबर ऑफ कॉलम्स, म्हणजे ह्या सेलमध्ये मला किती कॉलम करायचे, तर मी चार करतो आहे। बघा, एक दोन तीन आणि चार, याप्रमाणे मला ते चार कॉलम तिथे ॲड झाले। मी डिझाईनमध्ये जाऊन ऑल बॉर्डर्स ॲड करून घेतो। इथे बघा, ऑल बॉर्डर्स मी ॲड करून घेतले आणि इथे मला ते जी काही सेल आहे ती चार सेलमध्ये स्प्लिट झाली। पुन्हा एकदा बघा, मी ह्या
कॉलम आणि रो मध्ये आलोय. मी पुन्हा लेआउट वरती जाते, स्प्लिट सेल म्हणतोय 3 मध्ये. बघा मला हा कॉलम मधील म्हणजे 1 2 3 आणि 4 चौथ्या रो मधील तिसरा जो काही कॉलम आहे तो मला किती सेल मध्ये डिवाइड होऊन मिळालाय, 3 सेल मध्ये. या पद्धतीने मला ते सेल स्प्लिट करता येतात. पण मी ज्यावेळेस या तिन्ही पण सेल सिलेक्ट करतो आहे मला बघा इथे मर्ज सेल म्हणते आणि मी त्याला मर्ज करू शकतो. बघा म्हणजे जर आपण सेल स्प्लिट केलेला असतील आणि त्या जर आपल्याला मर्ज करायचे असतील तर ते याप्रमाणे आपल्याला तिथे मर्ज करता येणार आहे. त्यानंतर डिझाईनवरती आल्यानंतर आपल्याकडे एवढे सगळे टेबलचे डिझाईन्स अवेलेबल आहेत. बघा तुम्हाला हवी ती डिझाईन तुमच्या टेबलला अप्लाय करता येणार आहे. या पद्धतीने एवढे सगळे ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहे याप्रमाणे. मग त्यानंतर शेडिंग आहे. जर तुम्ही बघा तुम्हाला स्वतःला जर डिझाईन करायचं असेल, बघा मी इथे डिझाईन करतो आहे याप्रमाणे. वेगवेगळ्या कलर्समध्ये जर तुम्हाला टेबल डिझाईन करायचा असेल तर तोही तुम्ही तिथे करू शकता शेडिंग अप्लाय करून. बघा याप्रमाणे मी काही कलर्स त्याला ॲड केलेत, पण मी कंट्रोल प्लस झेडचा वापर करून माझा पूर्वीच्या टेबलमध्ये येतो आहे याप्रमाणे मला तो टेबल दिसतो आहे. डिझाईनवरती गेल्यानंतर बघा खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहे. मी याप्रमाणे अप्लाय करतो आहे. मी ज्यावेळेस लेआउटवर येतो आहे बघा इथे सेंटर सगळे नावं सेंटरला आले आणि याप्रमाणे मी ज्यावेळेस ही सेल थोडीशी वाढवून घेणार आहे तेव्हा मला ते जरा इफेक्ट तिथे दिसेल. बघा या पद्धतीने लेफ्ट हँड साईड सेंटर राईट हँड साईड वरती आला आहे थोडासा, कारण मी जिथे सिलेक्ट करणार आहे तिथे तो अप्लाय होणार आहे. त्यानंतर याप्रमाणे आणि याप्रमाणे सेलमध्ये कुठं ॲड करायचं तर मी सेंटरला आणि एकदम मधोमध घेतो आहे. सगळे नावं जे काय आहेत ते सेंटर सेंटरला आलेत, म्हणजे वरतून आणि खालून पण तेवढी जागा सोडली, वरतून पण तेवढी जागा सेंटर आणि राईट हँड साईडनी पण आणि लेफ्ट हँड साईडनी पण तेवढी जागा सोडून तो एकदम सेंटरला आला आहे. त्यानंतर हाईट आहे बघा, इथून मला त्याची हाईट वाढवता येणार आहे, विड्थ वाढवता येणार आहे. त्यानंतर मार्जिन्स आहेत, इथे मला मार्जिन्सही अप्लाय करता येणार आहे किंवा मला कस्टम मार्जिन पण इथे सेट करता येणार आहे. खूप सारे ऑप्शन्स आहेत इथे डिझाईनमध्ये आहेत. मग शेडिंग असेल, बॉर्डर असेल, इफेक्ट असतील किंवा हे टेबल स्टाईल असेल. बघा इफेक्टवरती ज्यावेळेस मी जातो आहे मी पूर्ण टेबल इथे सिलेक्ट करतो आहे आणि इफेक्टवरती जातो आहे. बघ या पद्धतीने मला तो टेबल दिसतो आहे. आणखी काही इफेक्ट बघा याप्रमाणे रिफ्लेक्शन, पण मी रिफ्लेक्शन कॅन्सल करते आणि माझ्याकडे टेबल या पद्धतीने तयार झाला आहे किंवा मला तो डिझाईन करता आला आहे. मग डिझाईनवरती टेबल स्टाईल असेल, बॉर्डर असेल, इफेक्ट असेल, शेडिंग असेल किंवा लेआउटमधील इन्सर्ट राईट लेफ्ट बिलो अबव सेल्स असतील किंवा मर्ज सेल असेल, स्प्लिट सेल असेल किंवा टेबल कॉलम आणि रोची हाईट आणि विड्थ वाढवायची असेल तर तुम्ही यांचा वापर करू शकता. किंवा अलाइनमेंट, मग इथे बघा अलाइन लेफ्ट आहे, सेंटर आहे, अलाइन राईट आहे. त्यानंतर ही सेलसाठी अलाइन टॉप, अलाइन सेंटर ऑर सेंटर व्हर्टिकली आणि अलाइन बॉटम, जे की आपण ह्या नावांवरती ह्या हेडिंग्सवरती अप्लाय केलेलं आहे अलाइनमेंट. त्यानंतर इथे आपण टेबल साईज बघितली की जर मी हा टेबल सिलेक्ट केलेला असेल तर मी त्याची सेलची हाईट वाढवू शकतो, विड्थ वाढवू शकतो.